अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः स्वच्छता अभियानानिमित्त जामनेर शहरात आले असता स्वच्छता अभियानानंतर त्यांनी स्वतः घंटागाडीमध्ये बसून शहरातील विविध भागांमधील स्वच्छतेची पाहणी केली। जिल्हाधिकारी यांनी जामनेर शहरातील समस्या जाणून घेत नगर परिषद कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत जामनेर शहरातील विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भातले आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहे। यावेळी नगर परिषद प्रशासनाने शहरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात पावले उचलण्यासंदर्भात देखील त्यांनी सूचना केल्या। तर जामनेर शहरातील तहसील कार्यालय येथे देखील जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाची बैठक घेत गौण खनिजांची अवैध वाहतूक तसेच अवैधरित्या वाळू साठा करणाऱ्यांविरोधात देखील कठोर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत। ग्राम पंचायत कर्मचारी देखो, आधी एक डीसीपीएस म्हणून सिस्टम होती, डीसीपीएस बंद झाल्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये प्रत्येकाला घ्यायचं होतं। आता ते तुम्ही कुठेही म्हणजे खासगी क्षेत्रात असेल, तुमच्यासारखा स्वास्थ्य संस्थान असेल, या तुमची स्थानिक स्वराज्य संस्थान असेल, या आपला शासकीय विभाग असेल, सगळे लोकांच्या ब्रँड नंबर काढून आपल्याला एनपीएस मध्ये घेणं बंधन करा। याबद्दल अभ्यास करा आणि सगळे नगरपालिकाला सूचना द्या, ही गंभीर बाब आहे। शंभर टक्के लोकांना पेन्शन म्हणजे रिगार्डलेस ऑफ ये पेन्शन सुरू। दुसरं की अटल पेन्शन योजना, जेवढे आपले कर्मचारी आहेत सगळ्यांना अटल पेन्शन योजना सुरू द्या। लाईफ इन्शुरन्स केलाय का? काढलेले याच्यामध्ये आपला याच्या वेतनच्या खाला कुठल्या काम करणार आहे? एस पी एल सांगा की ते मोफत मध्ये करून देतील। एस बी आयला सांगा, एस बी आयचे बँक मॅनेजर महोदयाला सांगा, त्यांच्या ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स मोफत करून देतील। सगळ्या कर्मचाऱ्याला याची फायदा होईल, ठीक आहे? या सगळे जो कर्मचारी उद्धारसाठी जो तीन चार विषय आहे ना, त्याच्यावर त्याला लक्ष द्या। जो आपल्या हातात एक एन पी एस आहे, दुसरं ई पी एफ आहे, मायनस स्टेजला असते एक दिवसाच्या शासनाने जी आरची काय करायचं मला कळलं, लागू केला नव्हता। अरे भारत सरकारने सगळ्यांना लागू केला, तुम्ही आज ज्युएल पीला असेल या दुकानदार असेल, त्याचा मेन टेक्निकल प्रॉब्लेम असतो की टीडीओ आणि डीडीओ, जे टेक्निकल आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेचं किंवा डीडीओ पण केलेलं नाही, टीडीओ पण केलं नाही, ते करून त्याचा सेपरेट कोड जनरेट झाला। अच्छा, एक अच्छा एक काम करा, या विषयाबद्दल माझं एक पत्र घ्या तुमच्या डी एम एस साहेबांचे नाव आणि 100% जिल्हा परिषदचे 100% कर्मचारी लागले, सगळे शिक्षक झाले, सगळे लोक आपलं करायला पाहिजे। किमान सगळ्यांना काहीतरी पेन्शन मिळेल रिटायरमेंटनंतर, काय झाल्यानंतर त्यांना सामाजिक प्रश्न निर्माण होतो ना, त्यांना स्वच्छ करायचे, ज्या पद्धतीने हे करू शकत नाही, श्रमदान करू शकत नाही, ते जे सी बीला
आता तुमचे शहरात फिरताना मला दोन ठिकाणी दिसले, एक कतलखानाच्या परिसरात आणि एक जो तुम्हाला मी गाडी थांबून दाखवतो, ठीक आहे. या ठिकाणी कतलखानामध्ये तुम्हाला लिटरली वहां पर गटरच्या सुविधा पाहिजे, आणि जो रक्त आणि जो मीठ आहे मीठच्या जरी असतो ते तुमच्या म्हणजे शहरात जाणार आणि त्यामुळे फार आजार होतात. बायोमेडिकल वेस्टमुळे जेवढा आजार होतो ते कुठल्याही कल्पनाचे वेस्ट मिळत नाही. तुमच्याकडे ओपन फीकल स्लज आहे, ओपन ड्रेन ओनली स्टॉप वॉटरसाठी असला पाहिजे, ओपन फीकल स्लज याचं नियोजन काय, तुमचं काय नियोजन आहे, काय आराखडा आहे, डीपीआर काय केलंय का, कसं करणार? पहिले मला विचार दोन भागात घेऊ. पहिले आपण घनकचऱ्याच्या संदर्भात क्रॉनिक वेस्ट स्पॉट असे किती स्पॉट आहे ज्या पण वर्षानुवर्ष कचरा पडू नये, त्याचं आयडेंटिफिकेशन झालं की नाही. दहा स्पॉट या पुढच्या दहा दिवसात या दहा स्पॉटची स्वच्छता आणि ते परत अस्वच्छ होणार नाही याचं काय नियोजन आहे? स्वच्छताचं कोण जबाबदारी आहे? आपण सिटी इंजिनियर कोण आहे? एस आय तुम्ही आहे आणि सिटी इंजिनियर नाही आहे का? सिटी इंजिनियर तुम्ही दोन लोकांची प्लस सीओ नगर बसत, तुम्ही दोन प्लस सीओ नगरपालिकाची जबाबदारी असतो की त्यांनी म्हणजे गावाची स्वच्छता पुढच्या दहा दिवसात जो क्रॉनिक वेस्ट स्पॉट त्याची स्वच्छता करा. ज्यावर लोक वारंवार कचरा टाकतात त्याच्यामध्ये शेड नेट असतो ना, हिरवारांच्या शेड नेट टाकून बंद करा, आणि तिथे कोणी कचरा टाकताना सापडला तर त्याला काहीतरी 5,000 रुपयाचा दंड असेल याबद्दल आपण लक्ष ठेवतो, ठीक आहे. नंबर दोन, मला एक गोष्टी सांगा की तुमच्या बल्क वेस्ट जनरेटर किती आहे? दोन आहे सर. फक्त दोन आहे? यस सर. ओनली दोन होटल? यस सर. अरे बल्क वेस्ट जनरेटर म्हणजे हे आहे की तीन चार लाईन जर सापडले तर तुमच्या घंटा गाडी बदलू शकतो, तुमच्या घंटा गाडीचा साईज पण बदलतो. बल्क वेस्ट जनरेटर किती आहे वो पहिले शोधा. अभी त्यांच्याकडे मोस्टली ऑर्गॅनिक वेस्ट असेल, बसत. अब जो ऑर्गॅनिक वेस्ट आहे सगळ्यांना सांगा की बायोगॅसची युनिट घेणे, बायोगॅसची युनिटसाठी सबसिडी उपलब्ध आहे, लोन उपलब्ध आहे, त्याला गॅस पण मिळतो. सगळे हॉटेलवाल्यांना सांगा की बायोगॅस घेऊ. तुमच्याकडे ये किती हाऊसिंग सोसायटी किती आहे मोठी? अरे रजिस्टर्ड नसेल तो जळगावचे प्रॉब्लेम आहे, परंतु अनरजिस्टर्ड हाऊसिंग सोसायटी जसं आता ज्या या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवत होतो या ठिकाणी तो एक मागे हाऊसिंग सोसायटी होती ना, 10,000 नगर कॉलनी. आता तुम्ही जो ओला कचरा प्रत्येक ठिकाणी उचलणार आहे ना ते प्रॉब्लेमॅटिक आहे. त्या ठिकाणी ज्यांना गॅस लागतोय त्यांच्याकडे मोठं किचन आहे, हॉटेलवाले आहे, त्यांना सांगा की आजूबाजूच्या परिसराच्या जेवढा ओला कचरा त्यांनी त्याच्यामध्ये घ्या ना, 65% मिथेन मिळतो. तुम्ही गोबर गॅस अगर केला त्याच्यामध्ये 45% मिथेन मिळतो, 65% मिथेन मिळतो. तुम्हाला त्या व्यक्तींच्या बचत पण होईल. एक 22-25-30 हजार रुपयामध्ये बायोगॅस गाडी स्टार लावता येतो. आजकाल रेडीमेड मिळतो, सिंटेक्स टँकवाला मिळतो ना रेडीमेड, खड्डा पण करण्याची गरज नाही, जमिनीच्या वरी असतो, त्याच्यामध्ये टाका स्लरी तुमची रेडी होतं. अगर तुमच्यामध्ये तुम्ही अगर एक जरा आपल्यावर येणारे ताण कमी केला त्यावेळेस तुम्हाला काय फायदा होणार? लेबरचं ताण कमी करा ना. यदि तुम्ही ओला कचऱ्यासाठी स्थानिक स्वरूपात, आणि मी तुम्हाला एक दो उदाहरण देतो, मी या सेम सिस्टम हे जो पुणे नाशिक हायवे आहे खेड सिंधर हायवे तिथे जवळपास 39 धाप आहे, त्याला एक दोनला सांगितलं, ते म्हटले की आपलं फार फायदा होतो. फिर गाववाल्याला लक्षात आला की आपण कशासाठी मोफत द्यायचं, त्यांचे एग्रीमेंट झाला की पर किलो अगर मी ओला कचरा तुम्हाला दिला तर एवढा पैसे तुम्हाला देणार आहे, गाववाल्याला उत्पन्न झाला. आज ओला कचरा तुमच्या गोरगरीब लोकांच्या घर तयार होत असेल, तो हॉटेलवाल्याला गॅस लागत असेल, गॅसचा दर कमर्शियलचा किती दर आहे आपले, याच्यामध्ये जरासं प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला बघायला पाहिजे. जेवढे हॉटेलवाले आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडे कमर्शियल सिलेंडर आहे की घरगुती सिलेंडर? तुम्ही सगळ्यांना कमर्शियलवर आणा, बायोगॅसच्या मागणी वाढते, डीएसओचं काम आपलं पण उत्पन्न वाढतं राज्य केंद्र सरकारचं. हे तर तुम्हाला लक्षात येणार आहे, काय होतं वाले तर सबसिडी सिलेंडरवर चालू असेल.
हॉटेलवाल्यांचे जेवढे लोकांना हॉटेल लायसन्स दिलेलं आहे नायब तहसीलदार सप्लायला यादी द्या. ते नायब तहसीलदार सप्लायची जबाबदारी असणं पाहिजे की त्यांनी कमर्शियलवर आणावं. बिकॉज ते पहिल्या गोष्टी ते सबसिडीसाठी पात्र नाही आणि आपल्या शासनाचे नुकसान पण होतं. तर मला एक गोष्टी सगळे आज मी परत सूचना देऊन राहिलो, मला आराखडा बघायचा होता. मला आता 4 दिवसात आराखडा तयार करून द्या. कसं तुम्ही राष्ट्रपतीचे सत्कार घेणारे साहेब, आराखडा करा व्यवस्थित. ठीक आहे, मला एक व्यवस्थित आराखडा तयार करून घ्या की बल्क वेज आणि आराखडा असं नाही की गावासाठी आपण असा आराखडा शहरासाठी असा तुम्हाला बिलकुल माहिती प्लॅन करावं लागेल. हे 10 लोक आपला बल्क वेज आहे, या लोकांना गॅस लागतो, या व्यक्तीला गॅस किती लागतो, 4 सिलेंडर पुरतात. 4 सिलेंडर म्हणजे याला 10 घरांनी अगर त्यांना दिलं तर त्याला असं होतं. त्यांच्या मीटिंग करून घेणे सप्लाय आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरनी तिथे जेव्हा मीटिंग घेणे प्रत्येकाला जोडून देणे, या 10 लोकांनी या व्यक्तीबरोबर तुमची टायअप करून दिलेला आहे. तुमच्या जो काही घरगुती ओला कचरा निघत असेल त्या ठिकाणी तुम्ही लिंक करा. तर तुमच्या ओला कचरा उचलण्याच्या ओला कचऱ्याचा विल्हेवाट करण्याच्या जर तुमच्यावर येणारे ताण आहे ते मला पेढी कमी लक्षात आलं. याबद्दल प्लीज जरा लक्षात घ्या. बल्क वेज जनरेटर जेवढे आहेत त्याला आयडेंटिफाय करा त्यांना. और हे आपलं बायोगॅस डायजेस्टर लावून देतो. हाऊसिंग सोसायटी ज्या लोक आहेत त्याला पण सांगा की बॅग लावून तुम्ही बायोगॅस करा. आपला गॅसची जो मागणी आहे ते कमी होईल. ठीक आहे, आता मला सांगा बायोमेडिकल वेस्टसाठी मेडिकल स्टोअर्स, क्लिनिक्स, डिस्पेन्सरी, नर्सिंग होम, शासकीय रुग्णालय हे किती आहे? मला सगळे मी विचारतोय की या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घेणार की त्यांनी रजिस्ट्रेशन करून बायोमेडिकल वेस्ट वाल्याची टाईप केलं असत. वो बायोमेडिकल वेस्टचा बाजूच असेल औरंगाबाद, म्हणजे आता जळगावचा असेल या संभाजीनगरचे असेल, त्या व्यक्ती ते येणार नाही. ते महिन्यात वर्षात 1 वेळा येत असेल, 3 महिन्यात 1 वेळा येत असेल. ते खात्री करा त्या व्यक्तींनी 15 दिवसात 1 वेळा येणार पाहिजे. ते बेस्ट प्रमाणे येतात, त्याला 1 वेळा तुम्हाला बघावं लागेल की ते येतात की नाही येतात. आणि या सगळे संस्थान कधी कधी काय करतात, तुम्ही तुमच्या स्वच्छता करताना मला लक्षात आला काय बायोमेडिकल वेस्ट होतो हे पडून होते. मी म्हणतो की लोकांनी टाकलं असेल, परंतु लोकांना पण आपल्या सांगायला पाहिजे जे औषध आहे, औषध शेवटी काय केमिकल असतो. केमिकल आपले नदी नाळ्यात गेला तर त्या ठिकाणी आजार निर्माण करतो, ज्यामुळे म्हणजे शेतामध्ये जातात ते. आपल्याला प्रयत्न करायचे की हे जे औषध आहे त्या सगळ्यांची व्यवस्थित विल्हेवाट करून बायोमेडिकल वेस्टपर्यंत जाणार पाहिजे याची खात्री करा. मेडिकल स्टोअर असेल विशेषतः काय होतो की जुना स्टॉक आहे, जुना स्टॉकच्या ते म्हणजे फेकताना त्यांनी व्यवस्थित बायोमेडिकल वेस्टमध्ये टाकायला पाहिजे याची खात्री करा. ठीक आहे, लोकांना पण सांगा की बायोमेडिकल वेस्ट तुमच्याकडे पण घेणार पाहिजे. बिकॉज तुमच्या म्युनिसिपल सॉलिड वेस्टमध्ये बायोमेडिकल वेस्ट येतं का? अच्छा, पुढचा विषय बिल्डरच्या कचऱ्याचा काय करतो तुम्ही? सर आपल्याकडे सेपरेट ट्रॅक्टर आहे आणि बऱ्याच वेळा ते जनरेशनच्या कॅपॅसिटीनुसार. या विषयाबद्दल आपण दरवेळी म्हणतो की बिल्डरने त्याचा विल्हेवाट लावावा. ते काय करतो शेवटी काय असतो, आपल्या घंटा गाडीमध्ये आपण दगड वगैरे लावतो आणि आपल्या घंटा गाडी खराब या ट्रॅक्टरमध्ये त्याचा आपण काय कॉस्ट उचलतो. ठीक आहे, माझी सगळे नगरपालिकेला सूचना आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देतात, बिल्डिंग सर्टिफिकेट देतात, बिल्डिंग परमिशन देतात. त्याच्यामध्ये जो कन्स्ट्रक्शन डेब्री जो आपण म्हणतो बांधकामामध्ये जो डेब्रीला मराठी शब्द असेल राडे रोडा, त्याच्यासाठी तुम्ही एक नगरपालिकाचा ठराव करून तुम्ही एक हे करून घ्या, रेट ठरवा आणि त्याच्या अगेन्स्ट एक वेगळा टेंडर काढा की असा व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये बेसिकली कोण घेतो ते सांगतो, त्याच्यामध्ये स्टोन क्रशरवाले घेतो सिमेंटचे, त्याच्यामध्ये जो भराव आपल्या करावा लागतो की रस्त्याचं जो काम करतात ना आपलं PWD नगरपालिका ज्या ठिकाणी भरावचं काम करायचे नॅशनल राष्ट्रीय महामार्ग त्यांना असा वेस्ट लागतो, त्या ठिकाणी भरावचं काम करायचं. तर त्यासारख्या लोकांना विक्री करण्यासाठी तुम्ही एक वेगळा ट्रेंडर करा ना, ते फक्त विकतील पुढे. इसका एक रेट ठरवून द्या की पर किलो एवढा रेट राहणार आहे, पर किलो या
टन पण नाही, एवढा मोठी बिल्डिंग असेल तुझ्याकडे एक ट्रॅक्टर बनवणार, लहान बिल्डिंग पण होईल. त्या लोकांना तुम्ही जबाबदारी द्या, तुम्ही म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मध्ये नाही आला पाहिजे. याच्यासाठी वेगळा एक टेंडर काढा, मला पुढच्या 15 दिवसात दाखवा घ्यायची टेंडर साठी. तीच आहे विल्हेवाटला होतोय का, विल्हेवाट शिवाय कचरा कलेक्टिंग करायचं. और ज्या ज्या ठिकाणी तुमचे जो ये आहे स्लम एरियाज आहे, या ठिकाणी तुम्ही मोठे मोठे प्लास्टिकचे, यावर तुमचे सुप्रीमचे मोठी फॅक्टरी आहे, त्याला यदि तुम्ही विनंती केली तर ते तुम्हाला एक मोठे मोठे प्लास्टिकचे वर घेऊन टाकणार मोफतला, खरेदी पण करा. आता जसं की त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण टर्न घेतलं होतं, त्या ठिकाणी एक वस्ती होती, त्या वस्तीमध्ये तर तुम्ही डेली जाऊ शकत नाही. ठीक आहे, मी ज्या गंडा गाडीत बसवलो तिथे एक माणूस येऊन कचरा टाकतो. ठीक आहे, आता त्यासारखा जो लोक म्हणजे जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक मोठी प्लास्टिकची म्हणजे एक कंटेनर तयार करायला पाहिजे, ज्या आपण ओला सुका कचरा, आणि ओला सुका करत नसेल तर 50 रुपये 100 रुपयाचा काहीतरी दंड पण लावा. तो कचरा तुम्ही कसं स्वच्छ कसा करणार, बिकॉज एक वेळा कचरा तुम्हाला मिक्स मिळाला त्याचा विल्हेवाट लावणं फार अवघड आहे. सेकंडरी स्टोरेज पण दिलं गेलं आहे, सेकंडरी स्टोरेज आपल्याला मला एक गोष्टी सांगा, काय काय ठिकाणी तुमची घंटा गाडी जर पोहोचत नसेल डोर टू डोर कनेक्शन, त्या ठिकाणी तुमच्या काय घेऊन हँडगार्ड्स आहे का पुरेशा सध्याला, कचरा घेऊन दिसत होता. ज्या ठिकाणी आज के डेट मध्ये हँडगार्ड मध्ये प्रॉब्लेम काय, जसं मी आहे मी घरून निघालो, मी ऑफिसला निघालो, मी दुकानाला निघालो, मी काम मूल्यवान केले ते विभिन्न लोकांच्या माध्यमातून चालणार टेंडर घ्या, ओपन ऑप्शन करून टाकले फार मोठे लोक नसते. ठीक आहे, मी काय कवाडीवाडीला पाहिलं रस्त्यावर जातो, त्याला तुम्ही नोंद घेतला का तुमच्या कचऱ्याचं संकलन करून, त्यांना इन्व्हॉल्व केलाय का, जो पारंपरिक कचरा संकलनवाले जो कवाडीवाले असतो त्यांच्या त्यांची नोंद आहे का, किती जण आहे आपल्या कवाडीवाले जास्त त्यांची ऐका, त्यांची नोंद करा, त्या लोकांना पण या कचरा विल्हेवाटच्या काम मध्ये द्या. जोर आज के डेट मध्ये एक माणूस एक गाडी हँड पुश कार्ट असतो त्याच्याप्रमाणे ते घेऊन ते फिरत होता, एक प्लास्टिक वगैरेचा कचरा त्यांनी गोळा केला होता. त्याच्यासाठी काय प्लास्टिक साठी काय करणार तुम्ही, कुठे सेग्रेगेट करून काय करतात, नाही नाही बेलिंग मशीन वगैरे ठीक आहे. प्लास्टिकची एक युनिट आपण जिल्हा परिषदला मंजूर करून दिली आहे, या ठिकाणी पाठवा प्लास्टिक पेलेट्स. आता जो यांच्या जो DSR आहे राष्ट्रीय महामार्ग आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, त्याच्यामध्ये त्यांना 30% हे जो दगड असतो हे जो हे असतो काय म्हणतो लाईमस्टोन जे WBM असतो खडी असतो, खडी बरोबर त्यांना प्लास्टिक पेलेट्स वापरण्याची सूचना आलेली आहे. ते माझ्याकडे आले होते की त्यांच्याकडे प्लास्टिक पेलेट्स मिळत नाही. आता प्रत्येक 15 ठिकाणी आपण मंजूर करून दिलेले जिल्हा परिषद, त्या ठिकाणी तुमच्या प्लास्टिक घ्या तर पेलेट्स तयार करतील, रस्ते मध्ये वापरतील. कुठे लावले जगले किती तो मी जाऊन आलो तो मंदिरच्या परिसरातला, अरे गावात किती लावणार आहे, एक वृक्ष नाही होता, शेड काही नाही आहे, सगळे सिमेंट रस्ते, गरम एवढा ऊन एवढा. मार्केट एरिया ठीक ऐका, कुठे सांगितलं की मार्केट मध्ये पण सगळे रस्तेच बसले होते, आपण तुमचे डिवायडर एवढा केला, डिवायडर वर एक वृक्ष नाही होता. ऐका सरकार, माझी विनंती आहे फॉरेस्ट वाल्याकडे 20,000 लोक त्यांच्या नर्सरी मध्ये होतो ते मोफत देतात नगरपालिका. आरएफओ साहेबांना सांगा, तहसीलदार साहेब जोडून द्या आरएफओ आरएफओ साहेबांना सांगा, DCF साहेबांना सांगा, DFOला सांगा, त्यांच्याकडून 20,000 रोप उपलब्ध आहे. ठीक आहे, ड्रिप इरिगेशनची सिस्टम लावा. महाजन साहेबांनी एका विनंती केली आपल्या अशोक जैन साहेबांना, ते मोफत मध्ये देईल. ड्रिप इरिगेशनची सिस्टम लावा आणि तुमच्या चांगलं 8-8 फुटाचं म्हणजे 6 फुटाचं झाड डिवायडर मध्ये लावा, चांगला कॅनपी तयार होईल. सूचना आहे काही मोठा अमाऊंट नाही आहे,
वसुली तुम्हाला 100% करायच्या, मागची थकबाकी पण वसूल करायच्या, नाही तो तुमच्या नगरपालिका चालणार कसं? ओके, अब खर्चा 15 वित्त आयोगचा खर्चा, आरोग्य वर्ज पैसे मंजूर झाले असेल उसका काय झाला? अरे तुम्ही सगळे ब्लॅक वाटतो सर यार, बोला तुमच्याकडे आकडे आहेत का? सांगा सांगा पटवून। 15 वित्त आयोग स्वनिधी खर्चा 5% चा खर्चा, मागासवर्गीय खर्चा दिव्यांगांचे 5%, मागासवर्गीयांचे 20%, 15 वित्त आयोग स्वनिधी हे 4 हेड मध्ये खर्चा, आरोग्याचा जो काही मंजूर झाला असेल त्याचा खर्चा, आणि त्याला सोडून आपला डीपीडीसी मध्ये जेवढे काम मंजूर झाले होते राज्य सरकारकडून प्राप्त निधी याचा खर्चा पुढे काय म्हटलं? म्हणजे जसं बोला झूट, तू म्हटलं 17 लाख रुपये मंथली एमएससी बिल पंधरा वित्त आयोगमध्ये लाईट बिल एमएससी साडेसात कोटी आपल्याला 17 लाख ओन्ली लाईट बिल म्हणून नाही बँकेचा सर 14 वित्त आयोग असताना लेट सपोज या नगरपालिकेला 4 करोड रुपयेचे आता येतात 70 लाख अरे वो त्यांनी आरोग्यावर खर्चासाठी तुमच्या व आपला दवाखाना किती स्थापन झाला? आपला दवाखाना आहे ना तुमच्याकडे, तुमच्या नगरपालिका क्षेत्रात असेल ना कुठे तरी? आपला दवाखाना कुठे आहे? याच्या पैसे येतो तुम्हाला प्रशासकीय खर्चवाला पैसे 10% येतो, जो तुम्ही दाखवता की 100% खर्च आला। लक्षात आलं? मला एक गोष्टी सांगा, आरोग्य विभाग जो आपला दवाखाना वगैरे मंजूर केला तुमच्या पैसे भरतो, उसका काय झालं? मी म्हटलं होतं ना की जाके जिल्हा परिषदला DHO कडे जाऊन बसा, आपण येण्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व नगरपालिकांनी आपला दवाखाना पैसे मंजूर जे पैसे संबंधित नगरपालिकेने लगेच एका महिन्यामध्ये खर्च केले काय आहे कुठे आपला दवाखाना? 2 आहेत चालू आहेत, डॉक्टर आहे, औषध आहे, एका ठिकाणी डॉक्टर नाही आहे त्यांच्याकडून चालवत नाही, परंतु एका ठिकाणी सर्व पूर्ण व्यवस्था आहे आपल्या दवाखान्यात। युसी दिले तर दोन ठिकाणी चालू पाहिजे असं कसं म्हणते? आरोग्य विभाग आहे त्यांना साथ देतो। अरे सगळे मला माहिती आहे, मी विचारतोय की खर्च तुमच्या पैसे मध्ये सांगा ना, आपले दवाखाना कुठे? चला आता जाऊ, जाताना तहसील जाताना तिथे जाऊ। ठीक आहे पुढचा विषय, हा स्वनिधीचा खर्च किती आहे? 3 कोटी वर किती खर्च झाला3 हजार 4 हजार 5 हजार वार्षिक 1 लाख ऐकतो। ऐका ना, आता जो तुमच्याकडे पैसे उपलब्ध असेल ते आता घेऊन टाका ना, गणपतीचा त्योहार पण आहे, कार्यक्रम म्हणजे मिळालं या गोष्टीचा आनंद मला। ठीक आहे चलो, जिथे बी असेल वेट लिस्ट वर किती दिव्यांग आहे आणि सगळे दिव्यांगकडे तुमच्या UDID कार्ड झालंय का? 100% पक्का चेक करा आहेत ना आपले दिव्यांगाचे कंपल्सरी कार्ड केलं? चलो केलं तू बोल। ठीक आहे आता मला पुढचा विषय सांगा, राज्य सरकार निधी किती आले और किती खर्च आले, केंद्राचा निधी किती आले खर्च? सर हे वाईज सांगा सर, तुमच्याकडे स्कीम असतो रस्ते विकासमध्ये 34 कोटी रुपये आपल्याला आले होते, 100% झाले होते। 4 रुपये पण नाही, कोणत्या
कोणत्या वर्षी आले होते ते पण 2019 लेटेस्ट आहे की लेटेस्ट मंजूर आहे आपल्याकडे आले ओके डीपीडीसी डीपीडीसी मध्ये जो मी आता मंजूर करून दिलं तुम्हाला पालकमंत्री महोदयांनी जो सांगितलं त्याच्या किती वर्क ऑर्डर झाले सॉरी वर्क ऑर्डर किती निधी वितरणचा मागणी आय पास वर किती झाले दावक नंबर आज लावून टाका टेंडर ने निधी मागणी तो करा अच्छा निधी मागणी तुम्ही बिलच्या टाइम मध्ये करता नगरपालिका मध्ये आता टेंडर काय रेडी करा सगळे रेडी प्रशासकीय मंजुरी साइन झाला ठीक आहे पालकमंत्री शनिवारी तुम्हाला देत आहे शनिवार संध्याकाळी उसका फायदा काय आहे की 4 तारखेला उघडू शकतो 7 दिवसाचा टेंडर ठीक आहे वर्क ऑर्डर करा 10 डिसेंबर पर्यंत मार्च पर्यंत एक घर बांधण्याच्या आपला मुदत किती असतो ऍक्च्युअली तुमच्याकडे एक व्हिडिओ होते अजय जोशी आता खेळला असताना त्यांनी 72 दिवस गावाच्या कुंडून दिला तुमच्याकडून आले अजय जोशी ठीक आहे 72 दिवसात ग्रामीणला होतो तर तुमच्या 3 महिन्यात पूर्ण होणं पाहिजे मार्च पर्यंत खिचण्याची काय किती ठिकाणी लाभार्थी खरंच घर बांधत नाही अडचण काय वाळूची उपलब्धता हा वाळूची उपलब्ध तुम्ही तहसीलदार साहेबांकडे मागणी केली का हो पाठवली होती आम्ही 10 जणांची लिस्ट तयार आहे द्या ना नाही नाही वाळू जागेची अडचण जप्त करा ना वाळू नाही आहे तर जाऊन जप्त करा वाळू पेंडिंग किती तुम्हाला द्यायचे आहे अतिक्रमण दिसतो बाहेर कुठले रोड वर अतिक्रमण त्याला तुम्ही तुमच्या कॉम्प्लेक्स झाला ना मला एक गोष्ट सांगा या सर्व लोकांना मला कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकांना हे करायचं काय म्हणतो अतिक्रमण मुक्त करायचं तुमच्याने तो स्वच्छता होणार नाही मी म्हणतो की अतिक्रमण फक्त जेसीबी घेऊन फोडण्यापेक्षा त्यांचं पुनर्वसन करून त्याला काढा ये जो गली आहे त्या दिवस मी आदरणीय मंत्री महोदयांच्याकडे आलो होतो ये जो गली आहे किमान या अतिक्रमण तर मागे घ्या सर आपण झाल्यानंतर जाऊया तुम्हाला एक चूक पडत असतो एक दोन मिनिट दाखवू पण सोल्युशन काय आहे तिथे करणं शक्य आहे परंतु त्याला ऍक्सेस हा ही बिल्डिंग आपली प्रपोज आहे ते वरती त्याच्या वरती तुम्हाला नाही झाल्यावर एवढा तुम्ही लिंक ठेवणार तर कसं करणार मी म्हणतो की अतिक्रमण मुक्त करणं गरजेचं आहे ठीक आहे बाकी हॉकर्सला तुम्ही त्यांच्या न्यायाच्या हक्काच्या जागा दिला परंतु अतिक्रमण कोणी भी करता कामा नये आपण मदत करू आपण न्याय करू आपण मदत हे करू परंतु अतिक्रमण शहरात नसावं याचं सोल्युशन करायचं हे देखो असं नाही की आज मी सांगितलं 2 दिवसात झाला घनकचऱ्याचा विषय वसुलीचा विषय याच्यामध्ये तुम्हाला लगून काम करावं लागेल अतिक्रमण मुक्तीच्या विषय 3 महिने 6 महिने पूर्ण कमिटमेंटचं काम केलं त्यावेळेस काहीतरी शहरात बदल दिसला तो जसा चालू आहे तर चालू राहणार सीओ साहेब बघा याच्यावर सबमिशन असं आहे मी आणि पी आय साहेब आम्ही जवळपास 4-5 महिने सलग अतिक्रमण ते काही दिवस बसून परंतु मेन प्रॉब्लेम त्यांच्या सरांनी सांगितलं आपण अरे पुनर्वसन करावं लागतो आणि पुनर्वसनसाठी सर शहराला रस्त्याला लागून जागा नाही आजचा ऐका शहराचा रस्त्याला लागून जागा नसतो लोकांच्या डोक्यात असतो की अगर मी रस्त्यात नसेल तर माझ्याकडे कोणी दुकानात येणार नाही अरे लोक मॉल जातात की नाही जातात फक्त अभ्यास लावण्याची विषय आहे तुम्ही ज्या ठिकाणी जागा देता त्याला पार्किंगची सुविधा द्या त्या ठिकाणी त्याला एक व्यवस्थित हे करून घ्या लोकांना जनतेला सांगा की किती दिवस आपण बिलकुल रस्त्यावरही खरेदी करणार आहे आपल्याला नाही पाहिजे की मॉलसारखा जागा आपल्या जामनेरमध्ये असावा
जास्त विचार करून जरासा आणि यांनी जे आज तुम्ही बिलकुल डंडा मारला नाही झाला विषय समजा, त्याच्यावर तुम्हाला 6 महिने काम करावं लागतं, सातत्याने काम करावं लागतं, तब आउटपुट असेल. क्लिअर आहे का विषय? याच्यावर मला तुमच्या अतिक्रमण प्रत्येकांच्या पुनर्वसन अतिक्रमणपेक्षा पुनर्वसनची यादी, नवीन अतिक्रमण होऊ नये याची दक्षता, या दोन गोष्टीवर मला पुढच्या मीटिंग जो मी 15-16 ला येणार आहे ऑक्टोबरला, त्यामध्ये तुमचं नियोजन प्लस ॲक्शन दाखवायचं. पुढच्या मीटिंग या हॉलमध्ये बसून नाही करायच्या, मला रोडवर करायच्या, फिरताना करायच्या. पॉईंट बाय पॉईंट मला दाखवा की सर या ठिकाणी आपण कथक गाणं केलं, या ठिकाणी कचर हे आपलं क्रॉनिक स्पॉट होतं, हे बिफोर अँड आफ्टर केलंय. आजच्या ज्या ठिकाणी मी गेलो होतो त्याचे फोटो काढा आणि त्याला स्वच्छ करा आणि त्याला स्वच्छ ठेवा. त्या ठिकाणी झाड लावून टाका, इवन खासगी जमीन असेल तरी झाड लावून टाका, ठीक आहे? आणि ज्या लोकांनी डेव्हलप केलं नाही त्याला नोटीस द्या, तुमच्या प्रॉपर्टी टॅक्स नुकसान होतो ना. ओपन स्पेस जो आहे आज के डेटमध्ये, जो म्हणजे साहेबांची मालकीची जागा आहे, त्यांनी डेव्हलप केला नाही, त्यांना नोटीस द्या, तुमच्या प्रॉपर्टी टॅक्स तो वाढेल ना त्यामुळे बिल्टअप स्पेसवर. म्हणजे जामनेर शहराचा ठीक आहे, पोलीस चौकीची 4 ठिकाणची जागा, उसका काय झालं? शांत राहा, पत्रकारांना काही विचारायचं असेल, बाईक वगैरे घ्यायचं असेल तर घ्या, नाही तुम्ही पुढे निघणार आहे. हा बोला, काय विषय? गांधी चौक नगरपालिका और आपका चौक, इस चौक के अंदर रिक्शा वालों की बहुत ही अड़चन है, बहुत ज़्यादा आज अभी बाजार या अगर आप देखोगे तो लेडीज को और बाजार में चलने वाले को लोगों ने रही चारों तरफ से रिक्शा तो सबसे पहले उनकी पार्किंग ठीक है. याच्याबद्दल नगर पालिका आणि पुलिसच्या या अधिकार क्षेत्राबद्दल याच्यामध्ये माझ्याकडून तुम्हाला जर आदेश पाहिजे असेल RTA म्हणून रिक्षा ट्रान्सपोर्ट अथॉरिटी तो मला तुम्ही प्रस्ताव द्या, परंतु रिक्षा पार्किंग कुठे करायचं नगरपालिका आणि पुलिसची जबाबदारी. अगर गाडी चल रही है पुलिस के पास आता है, गाडी रुक गई तो नगरपालिका के पास आता है, ये थंब रूल है. तो आप लोग दोनों मिलकर ये विषय सोडवा, आदेश पारित करा, दोनों चे जॉइंट साक्षर है. कुठे रिक्षा बाजारात येताना कुठे पार्किंग करायचं आहे, कुठे सोडायचं आहे, जसं एअरपोर्टवाला असतं ना लाईटिंग झोन म्हणतो आपण, तिथे पार्किंग नसतो, एअरपोर्टला असतो ना, यावर फक्त तुम्ही 2 मिनिटपर्यंत थांबता येईल, 1 मिनिटपर्यंत थांबता येईल, त्यासारखं नियोजन करून घ्या. दुसरी गोष्टी, बाजारच्या दिवसमध्ये 8:30 पर्यंत तुमचे सगळे मटेरियल त्या बाजारात दिलं पाहिजे, असं बाय ऑर्डर काढून. ऐका या विषयाबद्दल ऐका, डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या पण आपण आदेश करू शकतो, चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता आहे का एक बार तुम्ही डिस्कस करा, बाजार समितीच्या लोकांना विश्वासात घ्या आणि एक व्यवस्थित नियोजन करू. रोड ऐका ना, शहराला जर मोठा करायचं असेल तर आपलं बाहेर जावं लागतं, ठीक आहे? शहराला मोठा करायचं असेल तर आपलं बाहेर जावं लागतं, पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, बँगलोर असेल, सगळं बाहेर घेऊन मोठे झाले. जामनेरला जर मोठा करायचं असेल तर कंजेस्टेड क्षेत्राचं बाहेर आपल्याला इतर ठिकाणी निवडावं लागतं, काही दिवस लोकांना त्रास होणार. सिटी बस सर्व्हिसचं काय तुमच्या मत आहे? माझी मान्यता घ्या, मी तुम्हाला देतो, रूट ठरवून घ्या, फिजिबिलिटी चेक करा, सिटी बस सर्व्हिस करा, फार सुंदर. तुमचे खोपोलीने केलं ना सिटी बस सर्व्हिस, तुमचे त्यांनी केलं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.